मी नागनाथ कंजेरी, उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर शहर। माझ्याकडे 12 नोव्हेंबर 2021 पासून लक्ष्मी बँकेचा प्रशासकाचा पदभार होता। ॲक्च्युली प्रशासकीय मंडळ आहे, मी त्या मंडळाचा चेअरमन आहे। गेल्या 10 महिन्यामध्ये आम्ही जवळपास 214 कोटी ठेवीपैकी ज्या DIGC च्या अंडर 5 लाखापर्यंत 202 कोटी कवर होतं, त्यापैकी 194 कोटी रुपये परत केलेले आहेत। आणि 202च्या खालचे जे जवळपास 7.5 कोटी ज्या ठेवी आहेत, त्यांच्यासाठी अजून बी क्लेम आलेले नाही। एक वेळ अशी होती की बँकेला ठेवी परत करायला लिक्विडिटी नव्हती, पण आता आम्ही 7.5 कोटी रुपये परत करतो, तर क्लेम आलेले नाही। ठेवीदारांचा विषय जवळपास 5 लाखाच्या आतला संपलेला होता। आणि प्रशासकांनी पदभार घेतल्यापासून आजपर्यंत आम्ही जवळपास 72 कोटी वसूल केलेली आहे। 60 कोटीची बँकेकडे रोखता आहे, आणि ज्यांचे कर्ज होते त्या कर्जात ठेवीची वळता करून तशी 12-14 कोटी रुपये वसूल झालेले आहे। ॲक्च्युली नोव्हेंबरपासून 6 महिन्यापर्यंत ऑल इन्क्लुझिव्ह डायरेक्शन्स होत्या RBIच्या, त्याच्यानंतर त्यांनी एक एक्सटेन्शन दिलं आम्हाला। हा दुसरा एक्सटेन्शन होता जो ॲक्च्युली 12 नोव्हेंबर 2022 रोजी संपणार होता, पण अचानकपणे काल RBIचे अधिकारी आले आमच्याकडे। आम्हाला ह्याची काहीच पूर्वकल्पना नव्हती। आम्ही गेले 6 महिने 7 महिने, मी सोलापूर शहरातील नागरिक एक लोकसेवक असल्यामुळे, सदर बँक वाचायला पाहिजे, किमान विलिनीकरण तर व्हायला पाहिजे, जिल्ह्यातील सहकार टिकला पाहिजे, वाढला पाहिजे, ह्यासाठी एक नैतिकतेने काम करत होतो। आम्ही खूप मोठ्या सहकारातील मोठ्या बँकेशी संपर्क साधून एक DDR असतानाही आम्ही ती भावना मनात न ठेवता, बाबा ही बँक कशी वाचेल, ह्यातला रोजगार कसं टिकेल, सहकार कसं वाढेल, यासाठी आम्ही प्रयत्न केला। त्यातनी आम्हाला पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेने प्रतिसाद पण दिला। सोमवारीच मीटिंग झाली होती, त्यांना शेवटचे असेट्स रिअलायझेबल ॲक्च्युअल ते सगळे फाईल वगैरे बघून ते आमचा ठराव होऊन स्कीम तयार होणार होता विलिनीकरणाचा, पण अचानकच ही ऑर्डर येऊन धडकली। दुःख वाटलं मला खूप, कारण तशी इमर्जन्सी किंवा प्रयोजन सध्या तरी नव्हतं। DICGCला त्यांनी जे आम्हाला क्लेमची रकमा दिलेली आहे ते 5 वर्षात परत करायचे आहेत आम्हाला। त्याचा पहिला हप्ता December 22 होता, तो पहिला हप्ता ऑलरेडी जवळपास 39 कोटीचा येतो। तो 2 महिन्यापूर्वीच आम्ही तयार केलेला आहे, आणि वन टाईम सेटलमेंट स्कीममध्ये ह्या 1-1.5 महिन्यामध्ये आम्हाला 20-25 कोटी रुपये येणार होते, म्हणजे 60 कोटी आणि हे 25 कोटी, जवळपास आमची 85-90 कोटी रुपये लिक्विडिटी तयार होणार होती। आणि DIGCचे जे 5 वर्षे द्यायचे आहेत त्याचे 2 हप्ते आम्ही ह्याच वर्षी परतफेडीला पात्र होतो, म्हणजे तेवढी तयारी आम्ही केलेली होती। परंतु आता अचानकपणे लायसन्सच कॅन्सल केल्यामुळं तो अधिकाऱ्यामध्ये जो स्पिरिट असतो की बाबा बँक वाचावं, एम्प्लॉई टिकावं, हा थोडं कुठंतरी हे होत आहे। आता हे लायसन्स कॅन्सल झाल्यामुळं माननीय सहकार आयुक्त साहेब लिक्विडेटर नेमतील, लिक्विडेटर म्हणून बी जे मला भूमिका पार पाडता येईल असं ऐकीव आहे की लिक्विडेशननंतर बी आम्हाला मिशनला काही प्रयत्न करता येतात का, निश्चित प्रयत्न करू। जेवढं आता आम्ही याच्यामध्ये कर्जदारांसाठी जसं ठेवीदारांसाठी जीव तोडून आम्ही काम केलं, तसं कर्जदारांसाठी पण केलं की बाबा कोविड होता, त्यांच्या बी काय व्यवसाय उद्योग बंद पडलेले होत्या, आम्हाला लक्ष्मी बँकेने खास शासनाने वन टाईम सेटलमेंट योजना मंजूर केली, त्यात व्याजाचा दर त्यांना अजून कमी पाहिजे म्हणल्यावर परत दुसरी योजना शासनाकडून मंजूर करून घेतलं, ते बी लोकं भरत होते। थोडं संधी असली असतं तर त्यांना ग्रुप लोन वगैरे मोठ्या अमाऊंट असतात, थोडं वेळ मिळालं तर ते पण भरले असते। आमच्याकडे आता 60 कोटी लिक्विडिटी, 40 कोटीचे स्टँडर्ड खर्च, ज्याचे वर्षाला आम्हाला 6-7 कोटी रुपये उत्पन्न आहे। आमची ओनड मत्ता 42 कोटीची आहे, आणि NPA कर्ज 110 कोटीचा आहे। आज 110 कोटीपैकी 70 कोटी जरी अपेक्षित धरलं तर मी 210 कोटी आमची असेट आहे सध्या, असं व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिलं तर। लायबिलिटीमध्ये 194 कोटी DIGCचा आहे, त्यामुळं थोडं संधी दिलं असतं आम्हाला आम्हाला मिशनला, तर हा ही बॅट आमा ही बँक आम्हाला बेट होऊ शकली असती, यातले काही रोजगार वाचू शकले असते। आता आम्ही OTSE जी स्कीम राबवली ह्याच्यामध्ये 1187 कर्जदार कवर झाले असते, आणि प्रिन्सिपल आपल्याला 87 कोटी रुपये NPA कवर झाला असता। त्या लोकांनी त्यांना मुदत होती त्याच्यामध्ये GR प्रमाणे सहभाग घेऊन त्यांना वेळ मिळाली असती भरले असते तर सिच्युएशन वेगळं असलं असतं। ठेवीचं मी आपल्याला सांगितलं, ठेवीबाबत थोडं गंमत अशी आहे की एकूण ठेवीपैकी 5 लाखाच्या आतल्या आपल्याला 202 कोटी कवर झालेत,
ते क्लेममध्ये 7-7.5 कोटीसाठी क्लेमच आले नाहीत, म्हणजे आम्ही द्यायला तयार आहे ते तिथं 5 लाखाचे आहे ते घ्यायला तयार नाहीत, परंतु 5 लाखाचे वर्षांना पण आम्ही द्यायला तयार आहे, आमच्याकडे लिक्विडिटी पण आम्ही एका दिवसात देऊ शकतो, पण आरबीआयचे निर्बंध असल्यामुळं आपल्याला ते देता येत नाही. किती कर्मचारी ते 5 लाखाचे वरचे आपल्याला तर फक्त 547 जणांना 12 कोटी द्यायचं आहे, आपल्याकडे लिक्विडिटी आता 60 कोटी आहे. कर्मचारी आपल्याकडे 2 प्रकारचे आहेत, नियमित कर्मचारी आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे. आता नियमित कर्मचाऱ्यांना आम्ही समुपदेशनाद्वारे आता बँकेचं खर्च वाचवण्यासाठी एक जवळपास 30-33 जणांनी राजीनामा दिलेला आहे, कारण एवढं पगार आपल्याला परवडत नाही बँकेला. आता हे लिक्विडेटर नंतरची परत माझी म्हणजे जे कोणी लिक्विडेटर येईल त्याची भूमिका बदलणार आहे, त्याचे परत सहकार आयुक्त साहेबांचे परिपत्रक आहेत, देणीची प्रायोरिटी आहे, त्याप्रमाणे काम करावं लागतं. भारतीय सैन्य दलातील सर्व आजी व माजी सैनिकांना सीएसडी कॅन्टीन मार्फत तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सर्व पोलीस कर्मचारी बांधवांना पोलीस कॅन्टीनच्या माध्यमातून रॉयल एनफिल्ड खरेदी करण्याची सुवर्ण संधी. या संधीचा फायदा घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एकमेव ठिकाण म्हणजे रॉयल एनफिल्ड कंपनीचे अधिकृत डीलर चव्हाण मोटर्स सोलापूर येथील बाळे कुर्डुवाडी करमाळा बार्शी शाखेला अवश्य भेट द्या. सर्व मॉडेल व कलर्स मध्ये उपलब्ध. चव्हाण मोटर्स 87/10 सुवर्ण नगर बाळे चौक सोलापूर. मोबाईल 77-20-06-90-40 आणि 88-05-98-75-88.